शिक्षक मेळावा व शिक्षक परिषद रत्न पुरस्कार 2023 सोहळा संपन्न। महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा ठाणे भव्य मेळावा व शिक्षक परिषद रत्न पुरस्कार 2023 आसनगाव पिताश्री लॉन्स येथे संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून आमदार तथा संस्थापक अध्यक्ष शिक्षक परिषद संजयजी केळकर, आमदार दौलत दरोडा, शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेशजी सुर्वे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। तसेच ठाणे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचा आमदार संजयजी केळकर व दौलत दरोडा यांच्या हस्ते शिक्षक परिषद रत्न पुरस्कार 2023 प्रदान करून सन्मान करण्यात आला। ठाणे जिल्ह्यातील अनेक गुणवंत शिक्षकांना यावेळी सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रम प्रसंगी राज्य कार्याध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष ठाणे भरतजी मडके यांनी प्रास्ताविक सादर केले, तर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले। या कार्यक्रम प्रसंगी शहापूरचे भाजप नेते अशोक इरणक, माजी जिल्हा परिषद सदस्य रेखा कंटे, कमलाकर घरत, हरेश निचिते, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कोकण अध्यक्ष बाळकृष्ण फरडे, कार्याध्यक्ष कृष्णकांत मलिक, उपाध्यक्ष अरविंद मोरे, जिल्हा प्रतिनिधी रवींद्र पालवे, शहापूर तालुका अध्यक्ष सुरेंद्र खलाटे, मुरबाड तालुका अध्यक्ष प्रभाकर पवार, कल्याण तालुका अध्यक्ष प्रकाश वाघेरे, अंबरनाथ तालुका अध्यक्ष अशोक बोराडे आदी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर मडके सर यांनी केले।